अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील तोरनाळा येथे महेंद्र पाटील या शेतकऱ्याचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला आहे, परंतु मयत महेंद्र पाटील यांच्या वडिलांनी जुन्या वादातून आपल्या मुलाचा घातपात झाल्याची तक्रार पोलिसांकडे केली असता पोलिसांनी फक्त अकस्मात मृत्यूची नोंद केलेली आहे। त्याकरिता माझ्या मुलाच्या घातपात केलेल्या शेजारील शेतकऱ्यावर गुन्हा दाखल करून मला न्याय मिळावा अशी याचना मयत महेंद्र पाटील यांचे वडील विक्रमसिंग पाटील सर्वत्र निवेदन देऊन करीत आहेत। विक्रमसिंग चारसे पाटील, माझा मुलगा महेंद्रसिंग विक्रमसिंग पाटील। तर माझा मुलगा एक तारखेला विहिरीवरती 11:00 दरम्यानमध्ये आला, गुरांना आहोत भऱ्याचा होता त्याला, तर शेतामध्ये आला तो। तर त्याला इथे आल्यानंतर पेटीमध्ये करंट लागून त्याचा मृत्यू झाला। मग त्यानंतर मी 20 दिवसाच्या बाद मी विहिरीवरती आलो। मी सकाळी असा फेरी फटका माऱ्याकरता आलो की चला बाबा आपण मोटर चालू करू किंवा वायरी पाहू काय परिस्थिती आहे। तर मी शेतात आल्यानंतर ते झाकण जे होतं ना, आम्ही त्या मुलाचं झाल्यानंतर त्या झाकणं उघडत होतं, आम्ही त्याला बघितलंही नाही, त्याला हातबी लावला नाही। पण मी आल्यानंतर शेतामध्ये तर ते वायर झाकण लावलेलं होतं आणि जी वरची सप्लाय येणारी वायर त्याला टच करून दिली होती फाटकाला। तर माझ्यावरती बी तो जसा माझ्या मुलाचा कट करून छाट लावलेला होता, मलासुद्धा मारण्याचा त्यांनी परत कट केला आणि मी ते बघितलं आणि झाकण मी असं हात लावला मामूली तर मला छाट लागला आणि मी घराकडे मुलांना बोलायला गेलो। परत घरून मुलं येत नाही, मी पायदल गेलो होतो आणि मुलाला बोलून आणत नाही तोपर्यंत ते झाकण गायब केलं आणि तो जे काही त्यांनी ते जोडलेलं असेल लाईन फॉल्ट गिल्ट करण्या त्याच्यामध्ये लाईन सोडली असेल तर तोपर्यंत ते सगळं गायब करून टाकलं होतं त्यांनी। या घटनेमध्ये तुम्हाला इथं जेव्हा प्रत्यक्षदर्शी असं कोणी दिसून आलं का, संशयित म्हणून कोणी दिसून आलं का तुम्हाला इथं? राजेंद्र प्रभाकर हा शेतामध्ये होता, यांनी मला बघितलं, त्याच्या केळीमध्ये होता। आणि परत आम्ही इथून गेल्यानंतर तो सकाळची माझी पायची करत होता, आम्ही इथून बघितलं घरी गेलो। घरी गेल्यानंतर तो आम्ही फत्तेपूरला गेलो तरी तो जंगलामध्ये आम्हाला आढळला, आमची पायचीच तो जंगलापर्यंत करत होता। तर तोपर्यंत आम्हाला त्यांनी आमच्या दोन तीन मुलांनी बघितलं की हा शेतामध्ये उभा आहे बा, जंगलामध्ये उभा आहे। त्यांनी आमचा जवळजवळ 4 किलोमीटर आमचा पाठलाग केला, तोपर्यंत आमच्या मागेच होता, तो कुठे जाता काय करता कसं करता हा त्यांनी आमच्यावरती माहिती घेत होता पूर्ण। बरं, याची तक्रार काही तुम्ही आता पोलीस स्टेशनला केलेली आहेस का? नाही, आम्हाला शंका नव्हती असं होईल बा, आम्ही कोणतीच तक्रार केली नाही। हे डबल माझ्या मला घडलं तेव्हा मला पूर्ण संशय आला, मग आम्ही पुढे पाय उचलला नाही। तर आम्ही 13-18 दिवस तर आमच्या दुःखामध्ये होतो, आम्हाला काहीच वाटलं नव्हतं त्याचं, आम्ही शंका बी केली नव्हती। पण परत माझ्यावरती घडल्यानंतर मला 100% विश्वास झाला की याने हे केलं आणि मी घरून बोलायला बोलवून आणत नाही तोपर्यंत त्याने झाकण गायब केलं, ते काही जोडलेलं असेल ते बी गायब केलं, कारण की तो लाईनमध्ये स्पेट आहे, त्याला सगळ्या लाईनच्या अवगत आहे आणि त्याला ते काही आम्हाला ते काही वाटलं नव्हतं, शंकाच नव्हती त्याच्यावर। परंतु हे झाकण गायब झाल्यानंतर आणि मला असं घडवल्यानंतर मला पूर्ण संशय झाला की यांनी जे काम केलेलं आहे आणि त्यांनी मला सकाळची माझ्यावर पाहिजे होती की हा कुठे जातो काय करतो कसं करतो, तो बागामध्ये होता तो मला आढळला, त्यांनी तो मला दुरून पाहत होता की हा काय करतो कसं करतो, यांनी त्यांनी सगळं निरीक्षण केलं माझ्यावर। मी अनिल उमराव पाटील, महेंद्राचा मोठा भाऊ, चुलत भाऊ। आता महेंद्रा माझ्यापेक्षा 5-7 वर्षात लहान होता आणि तो
एक तारखेला एक सातला जेव्हा शेतामध्ये त्यांनी फार मोठा ओत बांधलेला आहे दारी, की गावातली येणार जाणार गुरं ढोरं पाणी पिता, आणि लोकांकरता त्यांनी जे परोपकाराकरता औत बांधून ठेवलेला आहे त्या औतात पाणी भरण्यासाठी महिंद्रा शेतात आला. शेतात आला आणि त्यांनी खाली बोलत तो येईत शेजाऱ्यांना भेटला, त्यांच्या जो दोन तीन पाच मिनटं गप्पा केल्या आणि नंतर तो आता शेतात आला. त्याने पेटीचं झाकण धरता की ते पेटी झाकणं त्याला धरून घेतलं, मग त्याला ते काही सुचलं नाही, मग त्यांना त्याचा आवाज निघल्यामुळे तो तिथे जागीच गतप्राण झाला. आमचे काका आहे तो एकुलता एक असल्यामुळे फार मोठा आमच्या घरावर फार मोठं संकट आलेलं आहे. आणि काकाला काकाचा पाय अपंग आहे, काकाचा पाय मोडलेला आहे, छोटे छोटे मुलं आहे. आम्ही जेव्हा दुःखामध्ये होतो तेव्हा आम्हाला काही सुचलं नाही, परंतु जेव्हा काका शेतामध्ये 20 दिवसानंतर आले, कारण की 13 दिवस तर आम्हाला काही करता नाही आलं, 14-15 दिवस पाहुणे येत आले, त्या कारणाने काका 20 तारखेला जेव्हा शेताकडे फेरी फटका मारण्याकरता आले, ते जेव्हा महिंद्रा वारला त्याच्या दुसऱ्या दिवशी आम्ही सप्लाय कट करून टाकलेला होता शेतीचा. आणि नंतर तो केव्हा आणि कोणी केव्हा जोडला, जेव्हा काका शेतात आले तेव्हा काका बघू लागले यातून भोवतून, शेत बघितला नाही. पेटी जो आले, पेटी जो आल्यानंतर त्यांनी जेव्हा हात लावला तेव्हा त्यांचा हाताचा जोरात फेकला गेला. मग त्यांनी ते पाहता की त्यांनी तिथे न हात लावता, मुलांना त्यांचा जो फोन नव्हता म्हणून ते घरी आले. घरी येता त्यांनी शेजारी पाजारी बघितलं तर शेजारचा मुलगा शेतामध्ये ज्याच्यावर आमचा संशय आहे राजेंद्र पार बकर पाटील हा त्यांच्या शेतात काम करत होता. आणि जेव्हा तेव्हा तिरप्याने जर न बघायचा तेव्हा काकांनी बघितलं त्याला, काका सिद्ध सरळ घरी आले. जेव्हा आम्हाला सर्वांना सांगितलं आम्ही म्हणजे जवळपास आम्हाला 5-15 मिनिटं लागले घरून इथे यायला, तर काका आणि आम्ही जेव्हा आलो तेव्हा त्यांनी त्यांचा सबूत जे होते पेटीचं झाकण हे जे कट केलेली हे जे वायर होती हे आतून अशी लावलेली होती. आणि हे वायर लावल्यामुळे काय आलं, काकाला जेव्हा झटका बसला तेव्हा काकांनी ते आम्ही येईपर्यंत ते वायर त्यांना अशी वाकडी करून दिली. आणि जे झाकण होतं त्याचे जे ठसे उमटेलं असतील ते झाकण त्यांनी कुठे नेऊन फेकलं का काय फेकलं का विहिरीत फेकलं हे त्याचं त्याला मालूम. आणि आम्हाला इथं आल्यावर आम्हाला काही न दिसता आम्ही सिधे सरळ पोलीस स्टेशनमध्ये गेलो. पोलीस स्टेशनमध्ये गेल्यानंतर पोलीस हा कागद आणा तो कागद आणा एम एस सी बोर्ड आले आणा अमुक करा ढमुक करा त्यांनी आम्हाला असं टाळाटाळ केली. मग नंतर आम्ही सिधे सरळ पोहोरले गेलो. पोहोरले पण तोच प्रकार घडला. आम्ही दुःखात असताना आम्हाला कोणी न साथ देता आम्ही सिधे सरळ मी जेबीन महाराष्ट्र न्यूज यांच्याशी संपर्क साधला. कारण की जेबीन महाराष्ट्र असा आहे जे गोरगरिबांना आणि ज्यांना काही कुठे सहारा नाही मिळत असं न्यूज आहे की त्यांना ते सहारा देतात, त्यांना तो न्याय मिळून देतात, म्हणून आम्ही जेबीन महाराष्ट्रांना मुलाखत घेतली व आम्हाला न्याय मिळावा, आमच्या काकांना त्या लहान लहान मुलांना न्याय मिळावा हीच मागणी मागतो आम्ही. आणि जे ज्यांनी एक कृत्य घडून आणलं त्यांना सजा मिळावी हेच आम्ही मागणी मागतो आहे. बस तुम्ही झालेल्या घटनेचा संदर्भ सांगा सर्व. राजेंद्र प्रभाकर माझं न्यायचे आणि आमच्या ईडी बद्दल भांडणं चालू होते. तेव्हा सासऱ्याला होती मी जिंदगीभर रडायला लावीन. शनिवारी आम्ही वारत गेलो, मोटर चालू केली, त्याच वारात काम करत होतो. थोडा टायमान तो आला, त्यांची स्क्रू ड्रायव्हर मारला आणि आम्ही हिरीच्या थोडं दूर होतो. आम्ही सांगलं की घेऊन जाय, त्यानंच त्यांची स्क्रू ड्रायव्हर घेतला, तो त्याच्या आरात गेला. आम्ही पण शेजारच्या आरात गेलो. रविवारी लाईट बंद होती, सोमवारी सकाळी ढोरेसाठी आऊट करणार होता. मोटर लावायला गेले, मोटर बटन दाबायचं काम बी पडलं, लगेच शॉर्ट लागून गेलो, त्यानंच मारलं. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.